स्वातंत्र्य दिनी मल्लेवाडी ग्राम पंचायत कडून कोरोना योद्ध्यांचा कृतज्ञता पुरस्काराने सन्मान। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मल्लेवाडी ग्राम पंचायत व कोविड दक्षता समिती यांनी सुरू केलेल्या कोरोना विलगीकरण कक्षासाठी आपत्ती काळात वस्तू रोख रक्कम तसेच सेवारूपी मदत करणाऱ्या कोरोना योद्ध्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा कृतज्ञता सोहळा संपन्न झाला। विलगीकरण कक्षासाठी मुख्याध्यापक मल्लेवाडी हायस्कूल मल्लेवाडी यांनी आपल्या शाळेची इमारत उपलब्ध करून दिली। माजी सैनिक संघटनेने ऑक्सिजन मशीन दिले। गावातील उद्योजक व्यावसायिक तसेच दानशूर नागरिकांनी आर्थिक व वस्तू स्वरूपात मदतीचा हात दिला। आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष या सर्वांनी बहुमूल्य योगदान देत रुग्णसेवा, सर्वेक्षण, लसीकरण, कोरोनाबाधित कुटुंबांना मदत व आधार देण्याचे काम केले। महामारीच्या काळात या कोरोना योद्ध्यांनी केलेल्या सेवारूपी कार्याबद्दल मल्लेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान चिन्ह देत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री बाळासाहेब होनमोरे हे उपस्थित होते। तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मल्लेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री विनायक पाटील होते। सदर कार्यक्रमासाठी मल्लेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच वर्षाताई भोसले, पोलीस पाटील अभय शिंदे, सोसायटी चेअरमन खुदबुद्दीन मकानदार, तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष राजू पाटील, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सोसायटीचे संचालक, ज्येष्ठ नेते श्री रावसाहेब दरुरे, श्री विश्वास पाटील, श्री सुखदेव शिंदे, श्री नामदेव शिंदे, श्री अप्पासाहेब शिंदे, श्री संजय सावंत, श्री बी आर पाटील, श्री देवजी साळुंके, माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जयसिंग पाटील सर यांनी केले। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार। यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल। शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल।